जय मल्ल न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव फैलू नये यासाठी लावण्यात आलेल्या संचारबंदी कालावधीत नंदुरबार शहरातील गरीब वस्तीत आणि मोलमजूर करून जगणाऱ्या नागरिकांना दोनचे जीवन या ठिकाणी मिळवणे मुश्किल झाले आहे। यात नंदुरबार शहरातील रघुवंशी सामाजिक संस्था आणि भारतीय जनता युवा मोर्चातर्फे नंदुरबार शहरातील DR हायस्कूलच्या मैदानावर दररोज 300 लोकांच्या जेवणाची व्यवस्था 14 तारखेपर्यंत अर्थात लॉकडाऊन ज्या तारखेपर्यंत आहे 14 एप्रिलपर्यंत या ठिकाणी ह्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि ह्यात विशेषतः भोजनाच्या जेवणाच्या पहिले त्यांचं हँडवॉश केलं जातं आणि त्यानंतर त्यांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये 1 मीटरचं अंतर ठेवलं जात असतं। आणि ह्या प्रत्येकाला जवळपास जेवण वाटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मास्क लावूनच जेवण वाटपलं आणि या कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी प्रादुर्भाव फैलणार नाही या सर्व गोष्टींचं लक्ष ठेवलं जातं। आज नंदुरबार जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, उद्योगपती रवींद्र चौधरी, उद्योगपती सदानंद रघुवंशी, इंडियन ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे डायरेक्टर मनोज रघुवंशी, RSVP चे उपाध्यक्ष सुदर्शन रघुवंशी, सचिव अमन रघुवंशी आणि नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित, तसेच सचिव अमन रघुवंशी, गणेश ठाकरे, रोहित पाटील, सुनील बागरी, निलेश चौधरी, गौतम भील, भारत सकट, मोनस सकट, कुणाल रघुवंशी, विक्की रघुवंशी आणि रघुवंशी समाज विकास परिषदेच्या व BJP युवा मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांनी यासाठी परिश्रम घेतले आहे। सोबतच या सर्वांनी रोज दुपारी 12 ते 1 कालावधीत दिनांक 14 एप्रिलपर्यंत निरंतर नंदुरबार शहरात जोपर्यंत हा लॉकआउट निघत नाही तोपर्यंत नंदुरबार शहरातील आणि परिसरातील गरीब जनतेसाठी मोफत जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। सोबतच या सर्व कार्यक्रमाचे नियोजन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष केतन रघुवंशी यांनी या सारं कार्यक्रमाचं आणि या निराधारांचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार।